नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी. प्रत्येका निफ्टी बँक निफ्टी डेली चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं अपसाईडला डाऊन साईडला उद्या मार्केटमध्ये मुवमेंट होऊ शकते, मार्केटचा टेक्निकल सपोर्ट रेझिस्टन्स कुठे आहे, ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. आज मित्रांनो मंथली एक्सपायरी होती ऑगस्ट सिरीजची, आणि ही एक्सपायरी जी आहे ती पूर्णपणे फ्लॅट झालेली आहे. विशेषतः बँक निफ्टी जर बघितला तर तो 0.09% प्लस, आणि निफ्टी जो आहे तो 0.01% प्लस मध्ये काय झालाय, क्लोज झालेला. म्हणजे काल मार्केट ज्या ठिकाणी क्लोज झालं होतं एक्झॅक्ट त्याच ठिकाणी निफ्टी आणि बँक निफ्टी हे दोन्ही इंडेक्स जे आहेत ते मित्रांनो काय झालेत, या ठिकाणी क्लोज होताना आपल्याला दिसून आहेत. विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर मित्रांनो बँक निफ्टी हा कालच्या प्रिव्हियस डेची जी क्लोजिंग प्राइस होती 35,586 हा क्लोज प्राइस होता, आणि सकाळी बँक निफ्टी ओपन झाला 35,485. त्यानंतर बँक निफ्टीनं हाय तयार केलाय 35,785, आणि बँक निफ्टीचा लो आहे 35,411. म्हणजे बँक निफ्टी एका खूप छोट्या रेंजमध्ये मित्रांनो आज बँक निफ्टीनं काम केले. त्याचबरोबर मित्रांनो बँक आणि निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील एक्झॅक्ट हीच परिस्थिती झाली. बँक निफ्टीचा कालचं क्लोजिंग प्राइस होती 16,634, आज सकाळी निफ्टी ओपन झाला होता 16,627, त्यानंतर हाय तयार केलाय 16,683, आणि लो तयार केलाय 16,603 चा लो जो आहे तो निफ्टीन काय केलं या ठिकाणी इंडेक्स वरती तयार केलाय, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग मित्रांनो विशेषतः जर आजचं मार्केट जर बघितलं, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की बाबा आपल्याला एक मार्केटमध्ये मोठी मुवमेंट जी आहे ते आजच्या ट्रेडिंग सेशन मध्ये काय त्या ठिकाणी अपेक्षित आहे असं मी काय केलं होतं त्या ठिकाणी तुम्हाला सांगित होतं. पण मित्रांनो आज मार्केट पूर्णपणे साईडवेज राहिले. विशेषतः बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टीमध्ये मित्रांनो आपला बुलिश व्ह्यू होता 35,541 वरून, आणि बँक निफ्टीला आपलं पहिलं टार्गेट होतं मित्रांनो त्या ठिकाणी साधारणतः 35,624 वरून आपण बँक निफ्टी बाय करणार होतो, आणि 860 चं आपलं पहिलं टार्गेट होतं, आणि आजचा बँक निफ्टीचा जो हाय तयार केलाय तो 35,572 चा हाय तयार केलाय. म्हणजे पहिलं टार्गेट जे आहे ते मित्रांनो आपलं बँक निफ्टीचं काय झालं या ठिकाणी अचीव्ह झालेलं आहे. निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील मित्रांनो हीच परिस्थिती आहे. 16,660 जर आपण निफ्टीमध्ये बुलिश व्ह्यू ठेवला असता तर त्या ठिकाणी 16,690 टार्गेट जे आहे ते काय झालं असतं त्या ठिकाणी तुम्हाला इंडेक्स वरती मिळालं असतं, आणि दुसरं टार्गेट आपलं 722 होतं. निफ्टीनं जो हाय तयार केलाय आज ऑलमोस्ट मित्रांनो या ठिकाणी आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी जो आहे तो या ठिकाणी हाय तयार केला या ठिकाणी 16,772 चा. मित्रांनो या पार्श्वभूमीवर मी माझ्या टेलिग्राम चॅनेलला कुठले कुठले कॉल दिले होते हे एकदा पहिल्यांदा बघून घ्या. मित्रांनो सकाळी आपण 35,700 चा पीई जो आहे तो 300 वरून बाय केला होता. हा पीई बाय केल्यानंतर मित्रांनो 300 ते 310 313 यापर्यंत ह्याच्यामध्ये मुवमेंट आली होती, आणि त्यानंतर आपला ह्याच्यामध्ये एसएल हिट झाला होता, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो परत आपण 35,300 सीई जो आहे तो ऍड केला होता. हा 35,300 सीई 270 वरून बाय केला होता, त्याचा स्टॉप लॉस 250 होता. या ऑप्शन मध्ये हा मित्रांनो ऑप्शन ऍक्टिव्ह झाल्यानंतर ह्या ऑप्शन मध्ये 270 ते 280 300 304 312 या पद्धतीच्या आपल्याला हायर साईडला मुवमेंट मिळते, आणि 312 गेल्यानंतर आपण ह्यामध्ये मित्रांनो प्रॉफिट बुक करायला मी काय केलं होतं त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर मित्रांनो परत एकदा आपण बँक निफ्टी 35,700 पीई जो आहे तो 247 वरून काय केला होता त्या ठिकाणी बाय केला होता, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो हा पीई आपला ऍक्टिव्ह झाला. परत मित्रांनो आपण सेम 35,300 सीई जो आहे तो 277 वरून बाय केला होता, हा मात्र सीई मित्रांनो आपला या ठिकाणी ऍक्टिव्ह झाला होता. या ऑप्शन मध्ये मित्रांनो 277 ते 288 289 291 त्यानंतर 340 हाय तयार केल्यानंतर 375 हाय तयार केला होता, पण आपण 340 असतानाच काय केलं होतं ह्याच्यामध्ये प्रॉफिट बुक करून बाहेर पडले होते. म्हणजे एक स्टॉप लॉस हिट झाला, त्यानंतर आपल्याला एका ऑप्शन मध्ये खूप चांगला प्रॉफिट जो आहे तो झाला होता त्या ठिकाणी मित्रांनो. त्याचबरोबर मित्रांनो अजून एकदा आपण 35,400 पण एकदा सीई जो आहे तो काय केला होता त्या ठिकाणी बाय केला होता. बँक निफ्टी 35,400 सीई मी बाय करायला सांगितलं होता 222 वरून, हा देखील मित्रांनो सीई जो आहे तो आपला ऍक्टिव्ह झाला होता 222 ते 233 त्यानंतर 250 या पद्धतीनं हा ऑप्शन जो आहे तो काय झाला होता त्या ठिकाणी मार्केटमध्ये ऍक्टिव्ह झाला होता. त्यापर्यंत काय करा त्या ठिकाणी लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये पण आपल्याला एक चांगला प्रॉफिट जो आहे तो मार्केटमध्ये या ठिकाणी क्लिअरली तुम्हाला दिसून आला होता. मित्रांनो या पार्श्वभूमीवर जर उद्या आपल्याला निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड आपला कुठं बनवू शकतो आणि कशा पद्धतीनं बनवू शकतो हे काय करावं लागेल त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा बघावं लागेल. ओके, तर या ठिकाणी बघा उद्याचा ट्रेड जो आहे तो कशा पद्धतीनं बनतोय. मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज पहिल्यांदा काय करा आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो उद्या निफ्टीवरती आपल्याला जो बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे हा कुठून ठेवायचा आहे, तर मित्रांनो निफ्टी आपल्याला उद्या बाय करायचा आहे, सॉरी बँक निफ्टी जो आहे तो आपल्याला उद्या बाय करायचा आहे. बँक निफ्टी बाय
above. ओके बँक निफ्टी आपल्याला कुठून बाय करायचं मित्रांनो या ठिकाणी उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये साधारणतः 35,730 वरून 35,730 अबव बँक निफ्टी जो आहे हा काय करायचा आपल्याला या ठिकाणी बाय करायचा या सिनारीओवरती मित्रांनो आपल्याला 35,890 हे पहिलं टार्गेट भेटेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला टार्गेट जे पुढलं भेटेल हे साधारणतः 36,040 टार्गेट जे आहे ते उद्या बँक निफ्टीवरती भेटण्याची शक्यता आहे आणि 36,000 त्यानंतर 290 देखील टार्गेट जे आहे ते बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतो आपल्याला हायर साईडला उद्या मिळू शकतो. मित्रांनो ऑप्शन आज मंथली एक्सपायरी असल्यामुळे ऑप्शनचा डेटा जो आहे तो तेवढा व्हॅलिड राहत नाही आपल्याला उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी. हे पहिल्यांदा काय करा या ठिकाणी लक्षात घ्या. ओके तर त्याचबरोबर जर बघायचं झालं या ठिकाणी आपल्याला तर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर आपल्याला बँक निफ्टीला सेल करायचं असेल तर बँक निफ्टी आपण कुठून सेल करू शकतो उद्या. तर बँक निफ्टी मित्रांनो सेल जो करायचा आहे तुम्हाला जोपर्यंत उद्या बँक निफ्टी साधारणतः या ठिकाणी 35,468 च्या खाली बँक निफ्टी जोपर्यंत जात नाही बँक निफ्टी सेल बिलो 35,438 च्या खाली बँक निफ्टी गेल्यानंतर काय करायचं बँक निफ्टीला आपल्याला उद्या मित्रांनो सेल करायचं सॉरी 68 च्या खाली गेल्यानंतर बँक निफ्टी आपल्याला काय करायचंय या ठिकाणी उद्या सेल करायचंय. या ठिकाणी सेल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 35,210 पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर 35,060 टार्गेट जे आहे ते स्क्रीनवर काय होऊ शकतं तुम्हाला इझिली बँक निफ्टीमध्ये भेटू शकतं. हे पहिल्यांदा काय करायला हे लक्षात घ्या म्हणजे ह्या लेवलसाठी काय करायचं उद्या तुम्हाला बँक निफ्टीमध्ये मेनली काम करायचं आहे. मित्रांनो विशेषतः जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी ऑलरेडी टेक्निकल वीक आहे पाठीमागच्या खूप दिवसापासून आपण डिस्कस करतोय. निफ्टीमध्ये मी देखील मित्रांनो मार्केट जे आहे ते खूपच छोट्या रेंजमध्ये आज मार्केटनं काम केले. उद्या आपल्याला मित्रांनो निफ्टीमध्ये एक मोठी मुवमेंट जी आहे ती जरूर अपेक्षित आहे आणि ही मोठी मुवमेंट जी आहे ती आपल्याला निफ्टीमध्ये कुठून भेटू शकते. उद्या मित्रांनो निफ्टीमध्ये पुट ऑप्शन जो तुम्हाला खरेदी करायचा ना कुठून खरेदी करायचा आहे निफ्टी सेल बिलो ओके 16,588 खाली निफ्टीला शॉर्ट करा. निफ्टीमध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट जे भेटेल 16,553 तुम्हाला पहिलं टार्गेट भेटेल त्यानंतर मित्रांनो 16,520 टार्गेट जे आहे ते स्क्रीनवरती भेटेल त्यानंतर 16,480 हे टार्गेट भेटेल आणि त्यानंतर 16,452 हे टार्गेट जे आहे ते काय होऊ शकतं तुम्हाला स्क्रीनवरती निफ्टीवरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो उद्या जे सप्टेंबर सिरीज जी सुरू होते ह्या सप्टेंबर सिरीजचा फर्स्ट ट्रेडिंग डे उद्या आहे मित्रांनो मार्केटमध्ये. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि पाठीमागच्या 2 ते 3 महिन्याचा जर विचार केला ना फर्स्ट डे खूप इम्पॉर्टंट राहतोय किंवा खूप वोलाटाईल राहतोय. हे पण पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या सिनारीवरती मार्केटमध्ये उद्याला आपल्याला थोडं काळजीपूर्वक जे आहे ते काय करावं लागेल त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड टाकावं लागेल. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मित्रांनो उद्या जर आपल्याला निफ्टीवरती जर बाय व्ह्यू ठेवायचा असेल तर हा बायचा व्ह्यू किंवा बुलिश व्ह्यू कुठून ठेवायचा आहे निफ्टी बाय अबव 16,653 वरून निफ्टीला बाय करायचं आहे. 16,690 हे पहिलं टार्गेट असेल त्यानंतर 16,710 जर निफ्टी होल्ड झाला तर त्यानंतर मित्रांनो 16,748 हे टार्गेट जे आहे ते आपल्याला निफ्टीवरती इझिली येताना काय होऊ शकतं त्या ठिकाणी दिसू शकतं. ह्या लेवलसाठी काय करायचं मित्रांनो उद्या तुम्हाला मार्केटमध्ये निफ्टी आणि बँक निफ्टीसाठी काम करायचं. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओचा बघितल्यानंतर जर ट्रेडिंग करताना बेनिफिट होत असेल तर ते पण काय करा मेन्शन करा. धन्यवाद. थँक्यू.